गेल्या काही दिवसांपासून आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकेकाळचे कट्टर शिवसैनिक म्हणून नाव असलेले मामा ठाकरे यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी शिवसेना पक्षाकडून मिळावी यासाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना गळ घालणार असल्याबाबत पत्रकार परिषदेत समर्थकांनी स्पष्ट केले. शिव छत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व माजी स्थायी समिती सभापती मामा ठाकरे यांना आगामी लोकसभेसाठी शिवसेनेतर्फे त्यांना उमेदवारी मिळावी याकरिता संस्थेचे एक शिष्टमंडळ पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना गळ घालणार असल्याबाबत पत्रकार परिषद प्रसंगी सांगितले. खासदारकीच्या इलेक्शनसाठी निवडणुकीसाठी त्यांनी या परिसरातून आपली उमेदवारी जाहीर करावी अशी आमच्या सगळ्या मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो आहोत. आणि त्यांनी केलेलं कार्य हे अतिशय चांगलं असल्यामुळे आणि असा एक उमदा आणि चांगला उमेदवार जर आमच्या ह्या नवीन नाशिक परिसराला मिळाला किंवा सिडको सातपूर परिसराला मिळाला तर ह्या परिसराचा विकास अतिशय चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं जे स्वप्न आहे विकसित भारताचं ते स्वप्न साकार होण्यास निश्चितच मदत होईल. गरिबांचे विद्यार्थी त्या ठिकाणी एखाद्या पदावर ज्या वेळेला विराजमान होतात तो आनंद आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून अशा अनेक कामं ज्यांच्या माध्यमातून झाली अशा मामांना या ठिकाणी उमेदवारी मिळावी अशी मंडळाच्या माध्यमातून आमची तर अपेक्षा आहे. परंतु सर्वसाधारण कल घेतल्यानंतर त्यांनाही मामासारखा योग्य तरुण उमेदवार त्या ठिकाणी असायला पाहिजे अशी सगळ्यांची विनंती आहे. म्हणून मामांना या ठिकाणी उमेदवारी मिळावी. यावेळी बाळ भाटिया आबासाहेब सोनवणे व सुभाष बागड हे उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक.